नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आता पाहूया ठळक घडामोडी. पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी. जनतेला कल महाविकास आघाडीच्या बाजूने. मनोज जरांगे पाटील यांची ताकद पाहून सत्ताधारी नेत्यांची उडाली झोप. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची लाट. महाराष्ट्रात सत्तांतर होण्याची दाट शक्यता. शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांना महाराष्ट्राच्या मतदारातून पसंती. फोडाफोडीचं राजकारण जनतेने नाकारले. महायुतीच्या काही मराठा आमदारांनी आरक्षणचं समर्थन करण्याऐवजी भाजप नेत्यांची मर्जी सांभाळली. मनोज जरांगे पाटील नावाच्या वादळानं भल्याभल्यांना पराभवाचा धक्का. सत्तांतर होताच मराठा आरक्षणाची खास सुटली. पालकमंत्री डॉ तानाजी सावंत यांच्या वक्तव्याचे परिणाम. परंडा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीला 81,000 आघाडी. परंडा विधानसभा मतदारसंघ महायुतीसाठी डेंजर झोनमध्ये. पूज्यनगरी न्यूजच्या चाचपणीत जनतेचा कौल महाविकास आघाडीला. या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल नंदाज किचन परंडा. आता घेऊन येत आहोत जेवणासह फॅमिलीसाठी नाश्त्याची उत्तम सोय. पुरी भाजी, वडा भाजी, पाव भाजी, मिसळ पाव, पोहा यांसह सर्व प्रकारच्या नाश्त्याची सोय उपलब्ध. पत्ता सद्दीवाल कॉम्प्लेक्स, महाराणा प्रताप, बावची चौक, परंडा. आता बातमी विस्ताराने. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना मतदारांनी विक्रमी मतांनी निवडून दिले. शिवसेना व राष्ट्रवादी पक्ष फोडून भाजपाने सत्ता स्थापन केली. मात्र फोडाफोडीचं राजकारण मतदारांनी नाकारले. यामुळे शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांच्या संयमी नेतृत्वामुळे महाविकास आघाडीला मतदारांनी पसंत केलं. मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारने मनोज जरांगे पाटील यांना दिलेला शब्द पाळला नाही. मराठा समाजाची फसवणूक केल्यानं व मनोज जरांगे पाटील यांची SIT चौकशीचे आदेश दिले. यामुळे मराठा समाजामध्ये प्रचंड रोष आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उभारलेले महाराष्ट्रातील सर्वात मोठे आंदोलनमध्ये गणले गेले आहे. मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल करणारे सदावर्ते यांच्या पाठीमागे कोणाचा हात आहे याचा देखील तपास करावा अशी भावना मराठा समाजाची आहे. मराठा समाजाला आरक्षण नाही दिल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाच्या विरोधातील उमेदवारांना पाडण्याचे आवाहन करणार आहे. यामुळे विधानसभा निवडणूक महायुतीसाठी जड जाणार आहे. मराठा असून देखील महायुतीच्या काही आमदारांनी भाजप नेत्यांची मर्जी राखण्यासाठी जरांगे पाटील यांच्या विरोधात भूमिका घेतली. तुळजापूरचे भाजप आमदार राणा पाटील यांनी तर जरांगे पाटील यांचा जाहीर निषेध केला होता. याचा बदला मतदारांनी लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा पराभव करून घेतला आहे. तर सत्तांतर झाल्यावर आरक्षणाची खाज सुटली असं वादग्रस्त वक्तव्य पालकमंत्री डॉ तानाजी सावंत यांनी केले होते. सत्तांतर झालं की लगेच मराठ्यांना आरक्षणाची खाज सुटली असं वादग्रस्त वक्तव्य उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी केलं. आणि आता सत्तांतर झालं की तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली लगेच आम्हाला पाहिजे. याचाच परिणाम तानाजी सावंत यांच्या परंडा मतदारसंघातून ओमराजे यांना 81,000 आघाडी देऊन सावंत यांना मतदारांनी इशारा दिला आहे. परंडा विधानसभा मतदारसंघातील जनतेचा कौल काय आहे हे पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूजनं चाचपणी केली असता महाविकास आघाडीच्या जनतेनं कौल दिला आहे. परंडा मतदारसंघ सावंतसाठी डेंजर झोनमध्ये असून सावंत यांच्यासमोर आगामी विधानसभा निवडणुकीत माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील व माजी आमदार राहुल मोटे यांचे आव्हान असणार आहे. महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.